फटक्या माणसाला डोक्या त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होऊ शकू पण कोणा समोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तामध्ये संस्कार नाहीये आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या त्यांच्या रोखोक आणि परखड भूमिकेसाठी राज्याच्या राजकारणात परिचित आहेत आणि त्यांची हीच भूमिका नुकतीच बुलढाण्यात देखील पाहायला मिळाली होती मात्र पंकजा मुंडे यांनी ज्यावेळी हे वक्तव्य केलं ती वेळ देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेचं तिकीट मिळालं तर दुसरीकडे विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलंय आतापर्यंत आपण तीन नेत्यांची नावं घेतली चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या तीनही नेत्यांमध्ये समानता आहे कारण देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तिघही मंत्री होते आणि गेल्या काही दिवसात तिघांमध्ये नाराजी आहे अशा चर्चा देखील सुरू होत्या तर दोन मंत्र्यांचं पुनर्वसन आणि वेटिंग लिस्टवर असलेल्या पंकजा मुंडे हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या दोघांचंही विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी तिकीट कापण्यात आलं होतं आणि याच दोघांना हायकमांडनं मोठा झटका दिला होता मात्र आता याच दोघांचं पुनर्वसन करण्यात आलंय विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि वर्षभरापूर्वी देखील तावडे यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आलं होतं आणि त्याच वेळी पंकजा मुंडे यांना देखील राष्ट्रीय सचिव हे करण्यात आलं मात्र आता या निमित्तानं तावडे यांचं तब्बल वर्षभरानंतर राजकीय पुनर्वसन झालंय म्हणजेच विनोद तावडे यांना पक्षानं डबल प्रमोशन दिलंय मात्र चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांना पक्षानं दिलेल्या प्रमोशनाबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया मोजकीच आणि महत्वपूर्ण मानली जाते पाहूया पंकजा चेहूल तिकीट नाकारलं त्यावेळेला आता विनोदजी अन्याय झाला विनोदजी संपले विनोदजींना आता पक्ष स्थान नाही राहिलं असं म्हटलं तर सगळ्यांना लक्षात असं आलं की जे जे संयम ठेवतात पक्षाशी निष्ठा ठेवतात पक्षावर रिॲक्ट होत नाही त्यांना भविष्यामध्ये अनेक विषय जे निर्माण झाले असतात संपल्यानंतर पुन्हा एकदा ती पोझिशन मिळते किंवा चांगली पोझिशन मिळते त्याचं मोठं उदाहरण आत्ताच नागपूर स्थानीय स्वराज्य संस्थेमध्ये आमचे चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट मिळणार आहे त्याचं मोठं मोठं उदाहरण गजताई अखिल भारतीय सेक्रेटरी होणं आहे त्याचं मोठं उदाहरण आधी अखिल भारतीय सेक्रेटरी आणि आता जनरल सेक्रेटरी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी दोन महत्वाची वाक्य सांगितली आहेत पहिलं म्हणजेच पंकजा मुंडे यांना येत्या वर्षभरात खूप स्कोप आहे असं विधान पाटील यांनी केलं आणि दुसरं म्हणजेच जे संयम आणि निष्ठा ठेवतात ते संधी उकली तरी पक्षाविरोधात रिॲक्ट होत नाहीत त्यांना एक ना एक दिवस संधीही मिळतेच आणि ती आधीपेक्षा मोठी संधी असते हे तावडे यांच्या बाबतीत घडलंय असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आधी आपण ज्या नाराजीचा उल्लेख केला त्यामध्ये पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक वेळोवेळी आपल्या मनातील खंत ते बोलून दाखवतात राज्यसभा विधानसभा तिकीट असो किंवा केंद्रातील मंत्रीपद या सगळ्या वेळी मुंडे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या भावना या बोलून दाखवल्यात मात्र याची दुसरी बाजू अशी की विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली नाराजी उघडपणे कधी बोलून दाखवली नाहीये आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील जे म्हणाले तर वर्षभरातला स्कोप आहे असं सांगतानाच पंकजा मुंडे यांना धीर असा सल्ला जणू अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटलांनी पंकजा मुंडेंना दिला आहे मात्र पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की आपण पदासाठी कुणासमोर हात पसरवणार नाहीत पण चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच येत्या वर्षभरात पंकजा मुंडे यांना स्कोप मिळेल का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे यांना स्कोप मिळेल का एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ यूट्यूवर बघत असाल तर आमच्या डब्ल्यू न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका